महापौर पदासाठीचा तिढा आज अखेर सुटला. भाजपातर्फे भगवान घडामोडे यांचं नाव महापौर पदासाठी जाहीर करण्यात आलं. त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेतर्फे स्मिता घोगरे यांनी आपला अर्ज दाखल केला. महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेना भाजप युतीमध्ये झालेल्या करारानुसार आगामी एक वर्षासाठी मनपातील महापौरपद भाजपकडे तर उपमहापौरपद शिवसेनेकडे असणार आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी विभागीय आयुक्त डॉ उमाकांत दांगट यांच्या आदेशानुसार येत्या 14 डिसेंबर रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये नगरसेवक हात उंचावून महापौर आणि उपमहापौर निवडणार आहेत. असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याप्रमाणे मनपातील नगरसचिव विभागात निवडणूक नामनिर्देशन प्रक्रिया राबवण्यात आली. महापौर आणि उपमहापौर पदासाठी शिवसेना भाजप युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये महापौर पदासाठी भाजपकडून भगवान घडामोडे तर उपमहापौर पदासाठी शिवसेनेच्या स्मिता घोगरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्ह्याचे खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार प्रदीप जयस्वाल, भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, मनपा स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, भागवत कराड यांच्यासह शिवसेना भाजप युतीमधील पदाधिकारी आणि नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून अय्युब खान यांनी महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर उपमहापौर पदासाठी अब्दुल नवीद अब्दुल रशीद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना भाजप युतीचा महापौर उपमहापौर असेल, त्यामध्ये यावेळेसचा चान्स जो आहे एक वर्षाचा, म्हणजे महापौर भारतीय जनता पार्टीचा, त्यात मग बापू घडामोडे यांचं नाव भाजपने दिलं. शिवसेनेने त्या ठिकाणी स्मिताताई घोगरे यांना दिलं उपमहापौरमध्ये. माननीय मुख्यमंत्र्यांनी बापू घडामोडेंचं नाव जाहीर केलं आणि म्हणून या दोन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी शिवसेना भाजप युती मजबूत राहावी हे संकेत या दोघांचे आहे. याच्यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनाची युती आहे. जेव्हा निवडणूक झाली होती 5 वर्षासाठी, तर 1 वर्ष भारतीय जनता पार्टीला महापौर, 1.5 वर्ष पहिला महापौर, 1 वर्ष भारतीय जनता पार्टीला महापौर या दृष्टिकोनाने चर्चा झाली होती आणि म्हणजे निर्णयही झाले होते. त्या पद्धतीने जवळपास आता 1 महिना उशीर झाला तरी ठीक आहे, काही हरकत नाही. 11 महिन्याचा वेळ भारतीय जनता पार्टीला महापौराच्या पदासाठी मिळालेला आहे. भारतीय जनता पार्टीचे एक गट आहे बारवाल म्हणून, त्याच्यात आमचे 13 नगरसेवक आहेत. त्यापैकी 6 नगरसेवक आमच्या बरोबर आहेत भारतीय जनता पार्टीचे, जवळपास 31 आहेत. 28 नगरसेवक हे शिवसेनेचे पक्षाचे निवडून आलेले आहेत आणि 8-10 अपक्षाचा एक गट त्यांच्या बरोबर आहे. म्हणजे याच्यातून युतीच्या बाबतीत युतीचाच महापौर इथं 100% होणार आहे, याच्यात काही दुमत नाही आहे.